द कोथरी टाइम्स न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत. पाहूया आजच्या दिवसभरातील घडामोडी. कोरोनामुक्त गावासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांचं प्रतिपादन. नियमांचं पालन न करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे दिले आदेश. ग्रामीण भागात रुग्णसंख्या वाढत आहे, स्थानिक प्रशासनानं जागरूकतेनं काम केलं पाहिजे. विना मास्क फिरणाऱ्यांना दंड करावा, नियमांचं उल्लंघन करणाऱ्या दुकानदारांवर कारवाई करून 15 दिवसाला अँटीजेन चाचणी करावी. निर्बंधांचे काटेकोर पालन न करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत. 15 जूनपर्यंत या सर्व प्रकारचे उपाय करून गाव कोरोनामुक्त करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, असं प्रतिपादन जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी केलं. दानूळ येथे ग्रामपंचायत व पोलीस प्रशासनाची आढावा बैठक झाली, यावेळी ते बोलत होते. यावेळी कोविड सेंटरला भेट देऊन लोकवर्गणी व लोकसहभागातून उभारलेलं कोविड केअर सेंटर रुग्णांना दिलासादायक आहे. सेंटरसाठी प्रयत्न करणाऱ्या व्यक्ती पुण्याचं काम करीत आहेत. गावातील एकीचं वातावरण चांगलं आहे, असे गौरवोद्गार शैलेश बलकवडे यांनी काढले. पालवी फाउंडेशन दानोळीनिमित्त निर्मित देवराईस भेट देऊन युवकांनी केलेल्या वृक्ष लागवडीच्या कामाचं त्यांनी कौतुक केलं. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी रामेश्वर वैंजणे, पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोरगिड्डे, सरपंच सुनीता वाळकुंजे, उपसरपंच सुनील शिंदे, राम शिंदे, महादेवराव धनवडे, आरोग्य अधिकारी डॉ नांद्रेकर, बापूसू दळवी, रामचंद्र वाळकुंजे, गुंडू दळवी, सतीश मलमे, सुकुमार सकाप्पा, ग्रामविकास अधिकारी राहुल नाईक, ग्रामपंचायत सदस्य, आरोग्य सेवक व ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते. द कोथरी टाइम्स न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉनला क्लिक करा. ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ॲड करा.